नमस्कार मित्रांनो, ट्रायकोडर्माचा वापर करायचा आहे पण कसा करायचा आहे, कोणत्या वेळेला करायचा आहे आणि कोणत्या पिकाला करायचा आहे हे माहिती नाही आहे, तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गुडगरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ट्रायकोडर्मा जो बुरशी आहे तर हा कसा वापरायचा आहे, कोणत्या फॉर्ममधला वापरायचा आहे, किती प्रमाणात वापरायचा आहे, कोणत्या वेळेला वापरायचा आहे, म्हणजेच आज आपण फक्त माहिती पाहणार आहोत ती म्हणजे ट्रायकोडर्मा वापरण्याची पद्धत किंवा कसं वापरायचं आहे त्याच्याबद्दल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात येतीलच आणि जे काही तुमच्या डाऊट्स आहेत किंवा छोट्या छोट्या शंका आहेत तर त्या प्रॉपरली इथं तुम्हाला समजून जाईल। तर सगळ्यात पहिलं, आपल्याला ट्रायकोडर्मा कोणकोणत्या पिकाला देऊ शकतो, तर ट्रायकोडर्मा हा आपण प्रत्येक पिकाला देऊ शकतो, प्रत्येक भाजीपाल्याला देऊ शकतो आणि लॉंग टर्मचे पिकं असतील तर त्यांनाही देऊ शकतो, फळबागेलाही देऊ शकतो। ट्रायकोडर्माचा वापर आपण फक्त किडींच्या नाशासाठीच नाही तर बुरशीच्या नाशांसाठीसुद्धा वापरतो, म्हणजे बुरशीनाशक म्हणूनसुद्धा वापरतो। ट्रायकोडर्मा प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण वापरता येतो आणि क्युरेटिव्ह म्हणूनसुद्धा वापरता येतो। क्युरेटिव्ह म्हणून तर तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्येच तुम्हाला लक्षात आलं असेल की क्युरेटिव्ह म्हणूनसुद्धा याचा वापर करता येतो, परंतु प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो। तसेच जी बुरशी तुमच्या रासायनिक बुरशीनाशकांना जात नाही आहे त्या बुरशीनाशकाला शेवटचा पर्याय म्हणजेच ट्रायकोडर्मा आहे। तर आता याचा वापर कसा करायचा आहे हे एकदा सांगतो तुम्हाला। तर आता आपल्याकडे चार फॉर्म अवेलेबल आहेत, तर त्यापैकी एक आहे लिक्विड डेक्स्ट्रॉस, त्यानंतर टॅल्कम आणि कॅप्सूल। तर या चार टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहेत, चार टेक्नॉलॉजीपैकी मी तुम्हाला तीन सांगणार आहे, एक आपण सोडून देऊ आहेत कारण टॅल्कम तुम्ही वापरलं काय आणि डेक्स्ट्रॉस वापरलं काय, दोन्हींचाही वापर एकच आहे। तर आता टॅल्कम किंवा डेक्स्ट्रॉस म्हणजेच पावडर फॉर्म याचा आपल्याला वापर कसा करायचा आहे, तर सर्वसाधारण आपल्याला 200 लिटर पाणी करायचं आहे, त्या पाण्यामध्ये हा मिक्स करायचा आहे, व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे, एक 15 ते 20 मिनटं थांबायचं आणि त्याच्यानंतर सोडून द्यायचं आहे। पण हा डायरेक्टली सोडून देण्याचा जो बॅक्टेरिया आहे याचा काउंट कमीत कमी 7 कोटी पाहिजे, त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर लक्षात घ्या काय करायचं आहे। तर त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर यामध्ये काय करायचं की 48 तास अगोदर 200 लिटर पाण्यामध्ये हा बॅक्टेरिया मिक्स करायचा आहे, म्हणजेच बुरशी मिक्स करायची, त्याच्यासोबत 1 किलो गूळ आणि 1.5 लिटर ताक हे मिक्स करायचं आहे, व्यवस्थित 48 तास थांबायचं आहे। त्याच्यावर एकदा त्या पाण्यावर बुरशीचा थर तयार झाला की समजायचं की ते मल्टिप्लाय झालं आहे आणि आपल्या पिकाच्या वापरासाठी व्यवस्थित आहे। की तिथून पुढं आपल्या पिकाला ड्रिप असेल तर ड्रिपद्वारे आणि जर ड्रिप नसेल तर फ्लोच्याद्वारे। आता काही शेतकऱ्यांचं कसं असतं की एकतर बेड असतात किंवा वाफे असतात, मग आता वाफे तुमचे जर 1 एकरमध्ये जर 100 वाफे असतील आणि 200 लिटर जर तुम्ही ऑलरेडी तयार केलं असेल तर समजून जा की 2 लिटर आपल्याला एका वाफ्याला सोडायचं आहे, मग 2 लिटर हे हळूहळू थोड्या थोड्या टप्प्याने सोडायचं आहे। आणि जर तुमच्याकडे ठिबक असेल तर डायरेक्टली तुम्ही व्हेंचुरीच्या माध्यमातून किंवा छोट्याशा पंपाच्या माध्यमातून तुम्ही ते डायरेक्टली सोडून देऊ शकता। त्यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस आपण डेक्स्ट्रॉस हे सोडतो आहे तर तुमचा जर 7 कोटी काउंट असेल तर तो 8 कोटी होईल, 9 कोटी पण होईल, म्हणजे त्याचा एक ॲडिशनल फायदा आहे। टॅल्कममध्ये असं काही होत नाही। त्यानंतर दुसरा जो फॉर्म आहे हा लिक्विड फॉर्म, लिक्विड फॉर्ममध्ये मुळातच आपल्याला हाय बॅक्टेरिया काउंट घ्यायचा आहे, म्हणजे 7 कोटी 8 कोटी 10 कोटी 12 कोटी एवढा काउंट जर आपण घेतला तर आपल्याला त्याला मल्टिप्लाय करायची गरज नाही आहे। आणि जर मल्टिप्लाय करायची असेल तर सेम प्रोसेस असणार आहे, 200 लिटरचं बॅरल घ्या, त्यामध्ये 1 किलो गूळ, 1.5 लिटर ताक आणि आपलं बॅक्टेरिया टाका, 48 तास थांबा आणि 48 तासानंतर सोडा। तुम्हाला सांगताना 24 तासच सांगतील, परंतु 24 तासाचा काउंट आणि 48 तासाचा काउंट या दोन्हीमध्ये फरक असणार आहे। 48 तासामध्ये काउंट जो आहे हा व्यवस्थित आणि चांगल्या प्रमाणात मल्टिप्लाय झालेला असेल, तो 24 तासामध्ये एवढं होत नाही, त्याच्यासाठी आपल्याला 48 तासच थांबायचं आहे। त्यानंतर हा जो लिक्विड काउंट आहे हा लिक्विड काउंट तुम्हाला काही फारसा वाढलेला मिळणार नाही, परंतु तो जमिनीमध्ये खूप जास्त कालावधीपर्यंत आपल्याला तो पाहायला मिळतो, म्हणजेच याचा फायदा आपल्याला पुरेपूर घेता येतो। तसेच तुम्ही जोपर्यंत कोणतंही कीटकनाशक किंवा कोणतंही तणनाशक आपल्या जमिनीमध्ये फवारत नाही किंवा सोडत नाही तोपर्यंत हे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये कार्य करत असतात। जोपर्यंत आपल्या पिकावर बुरशीचा अटॅक होतो आहे तोपर्यंत हे ॲक्टिवली त्यांना खातं आणि ज्यावेळेस आपल्या जमिनीतली बुरशी संपते त्यावेळेस हे सुप्तावस्थेमध्ये जाते आणि नंतर पुन्हा एकदा जमिनीचं म्हणजे पाण्याचं एकदा कार्य सुरू झालं, बुरशीचा जन्म व्हायला लागला की ट्रायकोडर्मा त्यांना खाऊन टाकतं। म्हणजेच एकंदरीत जर विचार केला तर ट्रायकोडर्मा अशी बुरशी आहे की जी फक्त म्हणजे बुरशी जी आपल्या पिकांमधून जन्म होते किंवा आपल्या मातीतून जी जन्म घेते ही जन्म होताच ती त्यांना मारून टाकते, म्हणजे इतका भयानक हा ट्रायकोडर्मा आहे। फक्त आपला जो त्याच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा बदललेला आहे। आपल्याकडे कसं झालं की आपल्याला फक्त रासायनिक पाहिजे,
आणि ॲडव्हर्टायझिंगला आपण खूप जास्त बळी पडतो, पण प्रॉपर नॉलेजला आपण कधीही प्रॉपर नॉलेजचा फायदा घेत नाही. तर सगळ्या शेतकरी मित्रांना एक विनंती असेल की तुम्ही, तुम्हाला जर माहिती मिळते तर त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या आणि आपला होणारा खर्च वाचवा. तसेच क्युरेटिव्हकडे जाण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्हकडेच लक्ष द्या, म्हणजे तुमच्याकडे क्युरेटिव्हकडे जाण्याची वेळच येणार नाही. तर चला, आपला शेवटचा जो फॉर्म आहे हा कॅप्सुल फॉर्म. कॅप्सुल फॉर्ममध्ये आनंद ॲग्रो केअर बेस्ट आहे. 100% तुम्ही डोळे झाकून त्या कंपनीचा वापर करू शकता, त्या कॅप्सूलचा. आणि कॅप्सूल टेक्नॉलॉजीचा जो काउंट आहे, हा काउंट कम खूप सुपर्ब आहे, भरपूर जबरदस्त आहे. तर कॅप्सूलसुद्धा मी तुम्हाला ज्यावेळेस आपल्या ऊस पिकाची लागवड होणार आहे आणि त्यावेळेस मी त्यांचा वापर करणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला कॅप्सूल मी 100% दाखवणार आहे त्याचा वापर. तोही तुम्हाला प्रॅक्टिकली पूर्ण व्हिडिओ मिळणार आहे. तर आता हा जो कॅप्सूल आहे, तर कॅप्सूलमध्ये काय आहे की आपल्याला 3 सॅचेट असतात, म्हणजे जसे आपले गोळ्याचे पॅकेट असतात 3-3, म्हणजे 10-10 गोळ्याचं किंवा 15-15 गोळ्याचं पॅकेट असतं एक, ते 1 सॅचेट, असे 3 सॅचेट येतात. एका सॅचेटमध्ये फक्त आणि फक्त बॅक्टेरिया असतो, म्हणजे बुरशी असते. आणि 2 जे सॅचेट आहेत ज्यामध्ये 5-5 गोळ्या असतात, तर या 10 गोळ्या ज्या आहेत तर या असतात आपल्या बुरशीच्या सेकंडरी खाद्य म्हणून. तर हे खाद्य पण त्यांना दिलं जातं. तर आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की हे जे 3 सॅचेट आहेत हे फोडायचे आहेत, घुमट पाण्यामध्ये मिक्स करायचे आहेत व्यवस्थित. साधारणतः 10 मिनटामध्ये हे पूर्ण पाणी होऊन जातं आणि हेच पाणी आपल्याला 200 लिटरच्या बॅरलमध्ये टाकायचं आहे आणि जमिनीतून सोडून द्यायचं आहे. फ्लोमध्ये असेल तर तुमची एकतर वाफे मोजा किंवा सरी मोजा, बेड असतील तर बेड मोजा. त्याच्यानुसार जे 200 लिटरला जे काही तुमचं कॅल्क्युलेशन येईल त्यानुसार हे आपल्या पिकामध्ये सोडायचं आहे. आणि ठिबक असेल तर तुम्हाला काही टेन्शनच नाही आहे. 1 एकरसाठी फक्त 1च किट ही सोडायची. आणि लक्षात ठेवा, याचा जो काउंट आहे हा जर तुम्हाला 7 कोटीचा जर काउंट असेल तर तिथं तुम्हाला कमीत कमी 9 कोटी 10 कोटी एवढा काउंट हा कॅप्सूलमधून मिळणार आहे. याचं कारण असं आहे की जो काही बॅक्टेरिया काउंट आपल्याला 1 लिटरमध्ये दिला जातो आहे किंवा 1 किलोमध्ये दिला जातो आहे, हा तुम्हाला फक्त 1 ग्रॅममध्ये दिला जातो आहे. आणि याचा सेल काउंट जो आहे तर हा इन्क्रीज होतो, म्हणजे जसा जसा तो जमिनीमध्ये जाणार तसा तसा तो इन्क्रीज होणार. म्हणजे इथं काय आहे की आपल्याला खर्चसुद्धा इतर क्वांटिटीपेक्षा किंवा इतर प्रकारापेक्षा खर्च कमी लागणार आहे आणि फायदा जास्त होणार आहे. आणि जसं आपण म्हणतो की इन्व्हेन्शन, तर कॅप्सूल टेक्नॉलॉजी ही एक जैविक शेतीमधली एक इन्व्हेन्शन आहे. तुम्हाला ऑर्गॅनिकमध्ये खूप काही लोक भडकवत असतील किंवा काही वेगळंच काहीतरी सांगत असतील, पण लक्षात ठेवा, वेगळे काही शब्द जर तुम्हाला मार्केटमध्ये ऐकायला येत असतील तर लक्षात ठेवा, ते शब्द कोणताही वापरो पण कंटेंट जे देतात ना, तर कंटेंट हे एकच आहे. त्यामुळं कोणाच्याही जाहिरातीला बळी पडू नका आणि आपला खर्च वाढवू नका. तुम्हाला जर खर्च कमी करायचा असेल तर नैसर्गिक शेतीसोबत जैविक शेतीला जोड द्या आणि इमर्जन्स म्हणून किंवा इमर्जन्सी म्हणूनच फक्त रासायनिक शेतीचा वापर करा. हे गणित जर तुम्ही एकदा स्वतःशी मांडलं आणि एकदा पक्कं केलं की आपल्याला हेच करायचं आहे, तर लक्षात ठेवा तुमचा 60-70% खर्च हा ऑलरेडी कमी झालेला असेल आणि उत्पादन जे आहे तर हे 100% वाढलेलं असेल. तसेच कांदासारख्या पिकामध्ये जी बुरशी आपल्याला पाहायला मिळते, जी बुरशी आपल्या कांदा पिकाला खाते, तर हीच बुरशी ट्रायकोडर्मा कधीच खाऊन टाकलेला असेल आणि ट्रायकोडर्मा आपल्या जमिनीमध्ये असेल. म्हणजे आपल्याला वाढवायचं आहे काय, फक्त जमिनीमधले जे काही जीवाणू पहिले सुरुवातीला नव्हते, म्हणजेच बुरशी खाणारे जीवाणू किंवा कीट खाणारे जीवाणू, हे जीवाणू आपल्याला जमिनीमध्ये पहिले उपलब्ध करायचे आहेत. एक एकदा उपलब्ध झाले की तिथून पुढं आपण फक्त खत देऊनसुद्धा आपले पिकं वाढवू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, ट्रायकोडर्माबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तसेच चुकून जर काही पॉईंट राहिला असेल तरी पण मी एकदा थोडासा आठवतो, पण जर चुकून काही राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्येही प्रश्न विचारू शकता. तर आता याची वेळ, तोही एक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेच की याचा वापर कधी करायला पाहिजे. तर कोणताही सीझन असू द्या, 12 महिन्यामध्ये तुम्ही याचा वापर कधीही करू शकता. जानेवारीमध्येही करू शकता, मेमध्येही करू शकता आणि डिसेंबरमध्येही करू शकता, हरकत नाही. तुम्ही कोणत्याही महिन्यामध्ये करू शकता. फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला ज्यावेळेस हे जास्त टेम्परेचरमध्ये यांना वापरायचं आहे तर जमीन अगोदर काय करायची, आपल्याला पूर्णपणे ओली करून घ्यायची आणि त्याच्यानंतर याला वापरायचं आहे. आता काही महाभाग सांगतील किंवा ओव्हर टॅलेंटेड लोक सांगतील की हा 45 डिग्रीमध्ये सर्वाईव्ह करू शकत नाही किंवा तो सर्वाईव्ह होत नाही, तर त्यांच्यासाठी खास एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो. तर हा जो बॅक्टेरिया आहे, ट्रायकोडर्मा असेल किंवा फंगी असेल किंवा बॅक्टेरिया असेल, कोणताही फंगस किंवा बॅक्टेरिया, हा कमीत कमी तयार होतो 100 डिग्री सेल्सिअसच्या पुढं. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसच्या पुढे ज्यावेळेस तापमान जातं त्यावेळेस आपला हा बॅक्टेरिया तयार होत असतो. त्यामुळं आपलं जे ज्ञान असेल तर आपल्या जवळच ठेवा, कारण शेतकऱ्यांना तुम्ही मिसगाईड करता, यापेक्षा मोठा गुन्हा कोणताच नाही आहे. शेतकऱ्यांना मिसगाईड करण्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रॉपर मार्ग दाखवा. काही पैशासाठी आपण चुकीचे मार्ग दाखवतो
आणि तिथं मात्र आपण आपलीच किंमत कमी करून घेतो। तर आपण 12 महिन्यामध्ये कधीही याचा वापर करू शकतो। फक्त लक्षात ठेवा, कोणत्याही पिकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण याचा वापर केला तर आपल्याला येणाऱ्या पिकाचं जे नुकसान आहे तर हे नुकसान आपण टाळू शकतो आणि त्या पिकाचा विकासही आपण करू शकतो, खर्चही कमी करू शकतो। तर आता माझ्या मते तुमचे जे काही डाऊट्स तुमचे या ट्रायकोडर्माबद्दल होते तर हे सगळे तुमचे आता पूर्ण शंकेचं निरसन झालं असेल अशी आशा करतो आणि हा व्हिडिओ इथंच संपवतो। तुम्हाला कोणतीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा, त्याबद्दल प्रॉपर पुरेपूर माहिती दिली जाईल, तसा प्रयत्नही मी 100% करेल। आणि तरीही चुकून हुकून राहतेच, कारण मुळात काय होतं की आपले शेतकरी मित्रांना सवय की फक्त 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ पाहायचा आणि आपला व्हिडिओ होतो आहे 8-9 मिनिटं 8 मिनिटं 10 मिनिटं कधी कधी 12-12 मिनिटापर्यंत व्हिडिओ जातो। परंतु एक लक्षात ठेवा, प्रॉपर जर पूर्ण माहिती घ्यायची असेल तर वेळ हा आपल्याला द्यावा लागेल। जो शेतकरी वेळ देऊ शकत नाही तो शेतकरी प्रगती करू शकत नाही किंवा नवीन तंत्रज्ञान जाणून घेऊ शकत नाही। त्याच्यासाठी आपला वेळ थोडासा वाढवा, 5 मिनिटं तुमचे थोडेसे जास्त देऊ द्या, पण माहिती पूर्ण घ्या। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।